नमस्कार मित्रांनो, पहिलाच बॉल आणि पहिलाच घासाला लागलेला खडा नर्सिंगच्या रूपाने आपण पाहतोय. फार मोठी विकेट. पहिली विकेट मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. नरसिंग पालमपल्ले मैदानामध्ये बाद होतोय. निहाल गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच चेंडूवरती त्यांनी यश मिळवलंय. निहाल पुन्हा त्यापाशी तयार असेल. यावेळी आपण पाहतोय अति उसळीचा हा चेंडू व्हाइट बॉल जो निश्चितप्रमाणे आपण पाहतोय पंचांनी यावेळी जो घोषित केलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला आहे. चालू असताना मॅच किती षटकाची आहे? पाच. निहालचा पुढचा बॉल स्ट्राइक ऑन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आणि या दरम्यान बॅटची एज एस्टनच्या मागे. जयेश कडून मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नसणार आहे. विकेट धक्का क्रमांक दुसरा. विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाली. निहाल काय वेगवान मारा मैदानामध्ये करतोय. ओ, पुन्हा एकदा बाउन्स होतोय या बॉलमध्ये आणि नो बॉल एवढी मात्र निश्चित पंचाने यावेळी घोषित केलेलं आहे. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे नो बॉल यावेळी मात्र पंचाने जो घोषित केलेला आहे. फ्री टॉन स्ट्राइक आउट आपण पाहतोय मैदानामध्ये. ओहो, काय चेंडू टाकलाय आणि नो बॉल मला वाटतं पुन्हा एकदा पंचाने घोषित केलेला आहे. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. दोन चेंडू आपण पाहतोय लागोपाठचे डॉट येत आहेत. तीन धावा धावलकावरती आहेत. निहाल तुसामड अर्थात टुंडू मावळ आपण पाहिले गेले तर मावळ एक्सप्रेस. निहाल पुन्हा एकदा असफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. एवढं सोपं नसेल खऱ्या अर्थानं सिद्धार्थसाठी.
हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये डॉट येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मात्र काय इथे फलंदाजांची भंभेरी उडवणार ही गोलंदाजी. षटक क्रमांक आपण पाहते संपलं जाणार आहे ते पहिलं. एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3 धावा. त्यामध्ये आपण पाहिले गेले तर एक वाईड आहे, एक नो बॉल देखील आहे.